नमस्कार मंडळी, विरंगुळा विथ वैशाली मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आम्ही जम्मूला पोहोचलोय आणि खूप इकडे पाऊस पडतोय आणि आम्ही इथून रघुनाथ मार्केटला जाणार आहे। तिथे रघुनाथ मंदिर हे तुम्हाला दाखवेल। आणि आम्ही स्टेशन वरून आता दोन बस केलेले आहेत, तर एका बस मध्ये एवढे सगळे 35 लोक या एका बस मध्ये। हाय करा। हाय हाय। आम्ही फोन नकन पुणे नाशिकचे सगळे बंद पडून गेले सगळ्यांचे फोन, फक्त शिलाचा चालू। हाय करा दादा। वा मोबाईल आहे राजा। रघुनाथ मंदिरला तर हे रघुनाथ मंदिर मार्केट आहे। इथून मार्केट स्टार्ट होते। तर हे रघुनाथ मंदिर मार्केट मध्ये सीधे दिसत नाही ना। काय हाय करा। हाय मी काढू ना आपण तर हे रघुनाथ मंदिर आहे हे बघा। आणि ते एकदम मार्केट मध्ये तर हे बघा असं आहे ते मंदिर, खूप छान आहे। हे बघा आणि खूप पाऊस पडतोय आणि तन्मय कसं मस्ती करतोय, पावसाची मजा घेतोय। हे मंदिर आहे, इथे 108 मंदिर आहेत। तर हे असे मंदिर आहेत इकडे छोटे छोटे। खूप छान आहे। तर हे बघा हा बाहेरचा व्ह्यू आहे मंदिराचा आणि इकडे आईन ते हे बघा छान परिसर आहे, परिसर खूप छान। तर हा आहे आमचा वैष्णव देवीचा एवढा मोठा ग्रुप, त्यात पुण्याचे आणि नाशिकचे सगळे। नाशिककर पुणेकर हाय करा। तर हे बघा इकडे रघुनाथ मंदिर आहे आणि त्याच्या जस्ट बाजूला तिकडे शॉप आहे। इथे तुम्हाला शॉल स्वेटर सगळं स्वस्त मिळेल। स्वस्त आहे का कसे बघते मी आता। तर आम्ही आता या शॉपमध्ये एकदम मंदिराच्या समोर आहे हे शॉप। तर आम्ही इथून ब्लँकेट घेतले तर छान भेटले, ब्लँकेट स्वस्त आहे संजू या दुकानात या शॉपमधून आम्ही घेतलेले। तर बघा खूप छान आहेत आणि स्वस्त मिळाले आम्हाला रे काका इथे। आणि आता मी इथे नाश्ता करायला थांबलो आहे, इथं आम्ही नाश्ता करणार आहे। तर हे रघुनाथ मंदिरचं मार्केट आहे, इकडे शॉल स्वेटर
आणि ते स्वस्त मिळतं कटरापेक्षा. तुम्ही कधी इकडे आले तर घेऊ शकता. तर आता आमचं रघुनाथ मंदिर बघून झाले आणि मार्केट पण फिरून झाले. आता आम्ही पण बस कर चाललो आहे आणि इथून आम्ही कटराला जाणार आहे वैष्णवदेवी मंदिराकडे. तर भेटूया मग कटरामध्ये. तर हे रघुनाथ मंदिरचं पिक्चर बनवलेलं आहे इथं वॉलवर. आता मस्त ऊन पडलं आहे आणि पाऊस पण गेला आहे. हे बघा दादा पण्डे दादा पण्डे वैष्णवदेवीला. आणि जर माझा रघुनाथ मंदिराचा मार्केटचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच पुढचे पण ब्लॉग छान असणार आहे तर नक्की बघा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.